सगळे आहेत, यजमान हजर आहेत, सर्व मंडळी हजर होत आहेत. कालपर्यंत आपण पाहिलं एवढ्या आनंदामध्ये, काहीतरी थोडी गडबड आहे, कालच्या सारखं लागलं. एवढ्या आनंदामध्ये धनुष्य भंग झाला, धनुर्याग पूर्ण झाल्यानंतर आनंद झाला, लखनजी नाचू लागले विश्वामित्रांच्या समोर. एवढ्या आनंदामध्ये परशुरामजी प्रगट झाले. परशुरामजी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पांढरी शुभ्र दाढी, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर करारी बाणा, लाल हृदयमान असणारा चेहरा, लाल भंग झालेले डोळे, पांढरी शुभ्र दाढी, हातामध्ये परशु आहे, कुराड हातात आहे. जमदाग्नी पुत्र परशुराम प्रगट झाले आणि आवाज दिला, कोणी तोडला धनुष्य? जनक राजा घाबरला. परशुराम जी रागावलेले, जनका मला न सांगता धनुर्याग ठेवला सीता स्वयंवर, मला बातमी सुद्धा माहित नव्हती. मी धनुष्याचा आवाज ऐकल्यानंतर प्रत्यक्ष प्रगट झालो. कुणी तोडला धनुष्य? परशुराम जी रागावलेले. जनक राजा लट 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 कापतोय, घाम सुटला अंगाला. अभिमानी राजांचा अभिमान शांत झाला होता, सगळे टकमक पाहत. कोणी तोडला म्हटल्यानंतर लक्ष्मी म्हणजे उभे, हे साधू कोण आहे हा पांढऱ्या दाढीवाला, सांभाळून बोल. धनुष्य तोडणारा कोण विचारतोस? माझे बंधू प्रभू रामचंद्र आहे, क्षत्रिय आहे मी. तुम्ही ब्राह्मण दिसता, ब्राह्मणावर मी शस्त्र चालवत नाही. शस्त्र चालवणार तर तुम्हाला गंध पुसावा लागेल, जाणवा काढून ठेवावा लागेल. परशुरामजीला लखनजी म्हणतो, युद्ध करणार असं तर क्षत्रिय बनावं लागेल. मी युद्धाला तयार आहे, मी सुमित्रेचं दूध पिलेलो आहे, माझ्या मातेचं दुधाची कसा, मी तुमच्या बरोबर युद्ध करायला तयार आहे. जरा सांभाळून बोला, माझ्या बंधून तोडलाय. राम प्रभू समोर आले. खूप या ठिकाणी भयंकर प्रसंग निर्माण झाला. 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी करणारा परशुराम अवतारच आहे, भार्गव राम म्हणतात. म्हणजे भार्गव राम, जमदाग्नी, रेणुका पुत्र, रेणुका मातेची सगळी चरित्र कथा तुम्हाला माहित आहे. तपश्चर्या केलेला राम आहे. परशुराम मला देवानं दिलं होतं हे धनुष्य, पिनाक नावाचं धनुष्य. गणपती बाप्पाने कुऱ्हाड दिली आणि भगवान शिव परमात्म्यानं धनुष्य दिलं. जनक राजा घाबरलेला आहे. परशुरामाचा निज मेढा, सीतेने स्वयं करोनी घोडा, सीता त्या करोनी ओढा, बाणाचा घोडा जाण केला. स्वयंवरा हा चिपन जो या धनुष्याला मी लगून त्याशीच दावी, आपण आज्ञा संपूर्ण भार्गवाची. भार्गव रामाची ही आज्ञा होती, पण मला न सांगता तुम्ही धनुर्याग ठेवला, त्यामुळे मी रागवलोय, माझा धनुष्य मोडला. आता लखनजी रागवले, दोघांमध्ये वाद सुरू झाला. लखनजी रागवलेले, रागवलेले लखनजी कडे प्रभूजी पाहतात. प्रभूजी समोर आले, माझ्या हाताने मी धनुष्य मोडला महाराज. एवढ्यामध्ये प्रभूंच्या अंगावरचं उपर्ण बाजूला गेलं, वक्षस्थल दिसलं. वक्षस्थलावर ब्राह्मणांनी मारलेली लाद दिसली. श्री वत्सलांचं वीरवी भक्ताचे भूषण, भक्तांचं भूषण परमात्मा ब्राह्मणांच्या लाथामध्ये भक्ताची लाद सुद्धा करतो. भगवंताच्या वक्षस्थलावर ब्राह्मणांचं ते चिन्ह दिसलं, पदचिन्ह. आता परशुरामजी शांत झाले. लखनजी बोलू लागले, बोला ना महाराज. तो प्रागात बोलत होते, बोला. खूपच क्रोधायमान झाले होते, आता बोला. तुम्ही म्हणत होते धनुष्य सामान्य नाही, धनुष्य सामान्य नाही. अरे सामान्य नाही, मला प्रभू जगाच्या बापानं दिलेलं धनुष्य, महादेवानं दिलेलं धनुष्य, भगवान शिवजीनं दिलंय ते धनुष्य, हे सामान्य नाही. मग सामान्य धनुष्य जर नसेल तर तोडणारा असामान्य असेल का?
जरा विचार करा ना महाराज, परशुरामजी विचार करतात खरच आहे, जर धनुष्य सामान्य नाही तर तोडणारा सुद्धा सामान्य नाही। माझे बंधू आहेत राम प्रभू, आता वाद मिटला, परशुरामजी दोघांच्याही पायाला लागतात, या ठिकाणी जनकाला शांत करतात, जनकाला उपदेश करतात, समजावतात। आता जानकी स्वयंवराला सुरुवात झाली। ही जानकी कोण आहे त्याचा विस्तार रामकथेमध्ये आला, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे सगळा विस्तार करणार नाही, बोलत राहतो मी। पद्माक्ष नावाचा राजा आहे, त्यांनी लक्ष्मीची उपासना केलेली आहे। लक्ष्मी म्हणजे भगवती प्रसन्न झाली। काय होय राजा, आणि मला वाटतं मला पुत्री म्हणजे कन्या व्हावी, मुलगी व्हावी इच्छा आहे। कलियुगात असं कोणाला वाटत नाही, झाली इच्छा तर चांगली गोष्ट आहे। पहिली बेटी दानाची पेटी असं म्हणतात, ऐकता ना तुम्ही? सुरुवातीला कुळी कन्या, आवाज बंद होतोय ना, कट होतोय जागे, कुळी कन्या पुत्र होती जे अगोदर कन्येला प्राधान्य, म्हणून मला पुत्री हवी आहे। भगवती नकार, भगवती म्हणते विष्णूची उपासना करा, विष्णू प्रसन्न होती। राजाने विष्णूची उपासना केली, निवडुंगाचं फळ प्रसाद म्हणून दिलं, त्यातून एक लहान मुलगी प्रकट झाली पद्माक्ष राजाची, स्वयंभू पद्मावती म्हणून ती प्रसिद्ध झाली। तिचं स्वयंवर झालं, युद्ध धुरंधर राजे आले, मोठं युद्ध झालं, पद्माक्ष मारला गेला, मोठी कथा आहे। हा प्रसंग पद्मावतीनं पाहिला आणि यज्ञकुंडात उडी मारली, पद्माक्षाची पत्नी पद्मावती यज्ञकुंडामध्ये उडी मारली, अंतर्धान पावली। आता ती यज्ञामध्ये आहे ती लक्ष्मी। एक दिवस महाबली रावण तिथून प्रवास करत होता, पद्मावती यज्ञकुंडाच्या बाहेर येऊन बसली होती, आणि रावण तिथून प्रवास करत असताना मोहित झाला रावण, ही पद्मावती कोण आहे? पाहिलं रावणानं, तिला पकडायला गेला, धरायला गेला, पुन्हा तिने उडी मारली, त्या यज्ञकुंडात गेली, तो यज्ञकुंड रावणानं खणला, उकरला, उकरलेला यज्ञकुंड उकरल्यानंतर त्याच्या खाली पेटी पाहिली, बाल रूपामध्ये कन्या होती, घरी घेऊन गेला, मंदोदरीनं ते पाहिलं। मंदोदरी रावणाची पत्नी, मंदोदरी सांगते ही कुठून आणली हो, म्हणजे यज्ञकुंडातून प्रकट झालेली आहे, तिथं सापडली, म्हणजे एक कृत्य असावी, कृत्य घरात ठेवू नका, कृत्य घरात ठेवली तर त्रास होतो, हिला इथं घरात ठेवू नका, जंगलात नेऊन पुरा। रावणानं ती पेटी घेतली, निघाला पुण्यवान राजा, कोण जनक, पुण्यवान राजा त्या शेतात नेऊन रावणाने पुरली, कृत्य मला त्रास देण्यापेक्षा तिकडं राजाला त्रास झाला तर चालेल। जनकाच्या शेतामध्ये जाऊन ती पुरली, सर्व असणारी प्रजा सुखीच आहे। काही काळानंतर अकाल पडला, जनकानं ही शेती ब्राह्मणांना दान दिली, शेती करतायत ब्राह्मण, आणि त्यांनी नांगर धरायला सुरुवात केली। नांगर वाहता शेती, पेटी लागली हलाच्या दाती, ती उघडता आता हाती रूपवंती महात्मजा, असं वर्णन आलं। नांगराच्या टोकाला ती पेटी लागली, पेटी वरती आली, अनेक भाऊ सांगतात ती पृथ्वीतून प्रगट झाली, म्हणून तिला धरतीजा म्हणतात, धरणी म्हणजे पृथ्वी, म्हणून पृथ्वीतून प्रगट झाली म्हणून धरतीजा। शेतात सापडली, शेतात सापडली म्हणून सीता, नांगराचं जे टोक आहे, तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला माहित आहे, त्या टोकाला शीत म्हणतात, म्हणून त्या टोकाला अडकवून वर आली म्हणून सीता, असे दोन तीन अर्थ सांगितले। हा ठेवा राजाचा आहे हे कळालं ब्राह्मणाला, हे मला सापडली आहे, मग सापडली मला, पण हे माझं नाहीये धन, मग जनकराजाचं धन आहे, ही पेटी जनकराजाला दिली पाहिजे। चिंतन करत चिंतन करत गेला, आनंद झाला, जनकानं पेटी उघडली, उघडल्यानंतर त्याच्यामध्ये मुलगी सापडली, तिचं नाव आहे जानकी। शेता 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 राम कहियो, राधे 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 श्याम कहियो, शेता 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 राम कहियो, राधे
राधे राधे राधे राधे श्याम कहियो। ब्राह्मणाला सापडली जनक राजाकडे आणून दिली। सुनैना मातेनं तिचा सांभाळ केला। सीता माता मोठी झाली आणि मग तिचा पूर्व इतिहास इथपर्यंत आला। आता सुनैना मातेच्या मनात विरह निर्माण झाली। आता सीता स्वयंवर होणार। सीतेला सांगते जानकी, ज्यांनी धनुष्य तोडलंय त्यांचं दर्शन केलं पाहिजे। वा दर्शनाकडं, पायाकडं जा दर्शन करायला, पायाकडं जा दर्शन करायला। सीता म्हणते, मा आई, देवाच्या या प्रभूंच्या पायाचा महिमा मला माहित आहे। माझ्या मुकुटात दगड आहेत दगड, माझ्या मुकुटात हिरे हिरे, मला माहित आहे। काय मला माहित आहे? रामाचे पद लागता त्वरे शिळा झाली कामिनी। या राम प्रभूंचे पायाच्या स्पर्शाने शिळेचा उद्धार झाला। तिची त्या दगडाची बाई झाली श्री। माझ्या मुकुटात दगड आहेत हिरे माणिक मोती दगडाचे, आणि ते जर पायाला लागले तर रत्नाचा संयोग होईल, स्त्रिया होतील त्या माझ्या सौती होतील। पाया पडत नाही आई। मा सुनैना म्हणते, दर्शन कर, मर्यादेचं उल्लंघन करते आई, पण पाया पडत नाही का? मला सौती मत्सर भोगावा लागेल म्हणून। सौती होतील ना? मग या ठिकाणी बरंच वर्णन आलंय। दुपारी 12 वाजता धनुर्याग झाला होता। मध्यान्ह कालातच धनुर्याग झाला। भगवंत प्रगट कधी झाले? दुपारचे मध्यान्ह दुपारी। बर, 3 राम आहेत रघुवंशात, एक भार्गवराम, दुसरा राघवराम, तिसरा यादवराम। यादवरामामध्ये बलराम दाखवला, राघव रामामध्ये दशरथी राम, आणि भार्गव रामामध्ये परशुराम। या 3 नंबरामधला मधला जो राम आहे तो दशरथाचा राम आहे म्हणून धनुष्य मध्ये मोडलं, एक कारण। दुसरं कारण, माध्यानाला मोडलं दुपारी बरोबर दिवसाच्या माध्यानाला। धनुष्य मध्येच का मोडला त्याची कारण आहे, मध्यस्थानावर दुपारी मोडला, अजून तारुण्यात मोडला, मध्यस्थिती 16 वर्ष। ऐकता ना तुम्ही, म्हणतात धोक्याचं, धोक्याचं म्हणतात, पण ते मोक्याचं सुद्धा घडू शकत। ऐका रामकथा ऐकताना त्यातला भाव महत्वाचा आहे। 16व्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 16व्याच वर्षी विश्वमावली श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती वैष्णवांचे अग्रगणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रकट केली। 16व्याच वर्षी ज्ञानेश्वरी देवासा क्षेत्रात आपला नगर जिल्हा भाग्यवान आहे। का भाग्यवान आहे? त्याच कारण आहे, केंद्रबिंदू आहे परमार्थाचा। केंद्रबिंदू म्हणजे शेंटर। इकडे पहा पैठण, इकडे पहा पंढरपूर, इकडे पहा आळंदी, इकडे पहा, बरोबर आहे ना? दिशा बरोबर आहे ना? त्र्यंबकेश्वर, इकडे त्र्यंबकेश्वर आहे, इकडे पैठण आहे दक्षिण काशी, इकडे ब्रह्मगिरी आहे, इकडे चक्रावरची पंढरी आहे, आणि इकडे ही आळंदी इंद्रादी देवांची भूमी आहे, देवाची आळंदी अलंकापूर। 4ही तीर्थक्षेत्राचा केंद्रबिंदू म्हणजे नगर जिल्हा। जगाचं तत्वज्ञान 16व्या वर्षी विश्वमौली ज्ञानोबरांनी दिलं प्राकृत भाषेत। सचिदानंद बाबा आदरे लेखको झाला, शके 1212 तैटिका केली ज्ञानेश्वरे। सचिदानंद आदरे लेखको, बाबा लेखक झाले सचिदानंद बाबा। मेलेला माणूस जिवंत झाला, मग ज्ञानेश्वरी लिहिली, जिवंतानी वाचवली तरी, जे जिवंत आहेत त्यांनी वाचावी तरी, जिवंत आहेत त्यांनी काय करावी? बोला बोला काय करावी? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी।
जिवंत माणसा ज्यांना वाटतं आपण जिवंत आहोत त्यांनी वाचली तरी पाहिजे, सप्ताहपूर्ती तरी वर्षातून एक पाराय होईल बाबा। वाचावी ज्ञानेश्वरी का सांगितलं, 16 वर्ष म्हणजे तारुण्याचा मध्यस्थ आहे, मध्यस्थिती धोक्याचं नाही ते मोक्याचं आहे, महत्वाचं आहे। म्हणून छत्रपतींना ते लाभलं, ज्ञानोबारांना लाभलं, जगद्गुरु तुकोबारांना 16 वर्षात कीर्तनाची आवड लागली। जगद्गुरु तुकोबाराय 16 वर्षात टाळ घेऊन कीर्तनात नाचू लागले होते, 16 वर्ष। नेळोबाराय 16 वर्षाच्या वयामध्येच परमार्थात प्रवेश करून गेले, फक्त गाणं रचलेलंय 16 वर्ष धोक्याचं। ते धोक्याचं फक्त विषयाच्या या भौतिक जगतामध्ये दाखवलं जातं महाराज, ईश्वर महाराज बरोबर। मग ते तसं तर मोक्याचंच आहे, म्हणून 16 वर्षी दुपारीच काम उठला। अजून एक कारण आहे, 3 प्रकारचे धनुष्य आहेत, जसा 3 प्रकारचा राम आहे, पहिला शारंग धनुष्य, दुसरा धनुष्य पिनाक धनुष्य, तिसरा गांडीव धनुष्य, जे द्वापर युगात कुरुक्षेत्रावरच होत गांडीव धनुष्य, त्यातलं मधलं जे आहे मधला धनुष्य तो आहे पिनाक, आणि तो पिनाक नावाचा धनुष्यच मधोमध मोडला होता, म्हणून माध्यानाला त्याचा संबंध होता। अजून स्वर्ग लोकात, मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर आणि पाताळ लोकात, या तिन्ही लोकांमधल्या मधल्या लोकात म्हणजे मृत्यू लोकात मोडला। पृथ्वी म्हणजे आपण बसलोय ना, आपण मृत्यू लोकात आहोत, स्वर्गातही नाही, जायचंय का स्वर्गात? नको, किती दिवस राहायचंय राळेगडला, जावं तर लागेल। स्वर्गात मृत्यू लोकात आणि पाताळात त्यातल्या मधल्या लोकांमध्ये धनुष्य मोडलं, म्हणून माध्यान काळ सांगितला। 3 नगरी आहेत, अयोध्या, मिथिला आणि लंका, याच्यामध्ये अयोध्येमध्ये नाही मोडलं। मग अयोध्या 1 नंबर, मिथिला 2 नंबरला, लंका 3 नंबरला, मिथिला नगरीमध्ये धनुर्याग झाला, म्हणून मधल्या मध्यस्थ स्थितीवरती बरोबर तुकडे झाले। अजून देव, मानव आणि दानव या रूपात असताना कोणत्या रूपात भगवंताने धनुर्याग केला? तर मानव रूपात येऊन केला। देव 1 नंबरला, 2 नंबरला मानव, 3 नंबरला दानव म्हणजे राक्षस, मानवाच्या रूपात येऊन केला मध्यस्थ। पुढे चला, 7 दिवसात गुरुवारी धनुर्याग झाला, म्हणून माध्यान काळ आणि मध्यस्थ साधला, धनुर्याग झाला। आता लग्नाची तयारी सुरू झाली, परिचय द्यावा सर्वांना, टायमिंग साधला पाहिजे। लोक नुसते टायमिंग काढतात पत्रिका पुरता, तेवढं पत्रिका बनवण्यापुरतं बरोबर आहे, कुणीच टाइम सांभाळत नाही, वेळ कुणीच सांभाळत नाही। 12:42 ला नवरदेव बारातीला निघालेला असतो, नाचणाऱ्याने 10 निघून 2-3 तास नाचू द्या ना, तर तो 12 आला पाहिजे, 12:30 तरी म्हणजे वेळेवर लागेल, नाही का? आता कोणीच कोणाचं ऐकत नाही, विवाह म्हणजे वरमाला नव्हे, मंगलाष्टक म्हणणं म्हणजे विवाह नसतो, वरमाला घालणं म्हणजे विवाह नसतो। सप्तपदी अग्नीला फेरे घालून सप्तपदीची जी काही पूजा केली जाते त्याला खरं तर पाणी ग्रहण सोहळा म्हणतात। म्हणून अयोध्येला पत्र पाठवलं आणि ते पत्र अगोदर दशरथाच्या हातात विश्वामित्र, राम, लखन हे मिथिला नगरीमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत या नावाचं पत्र पोहोचलं। छातीला लावून राजा दशरथ, माझ्या रामाचं पत्र आनंद साजरा करत होता, सगळ्या राजवाड्यामध्ये दशरथ आनंदात दिसत होता। छातीला लावलेलं पत्र भरताने पाहिलं, भरतजी पळत आले, पिताश्री क्या है वो आपके हाथ में है? मेरे पुत्र ने पत्र भेजा है। भरतजी पळत गेले, हिसकावून घेतले, आता डोक्यावर ठेवलं भरतजी, सगळ्या राज्यात भरतजी डोक्यावर पत्र ठेवून नाचू लागले, मेरे भाई का पत्र। आता वशिष्ठजी सगळ्या राज्यसभेला बोलवतात,
पत्र वाचता रामप्रभूंनी काय काय लीला केली सगळे त्या पत्रात लिहिली होती विश्वामित्राने. तुमचा राम सामान्य नाही. मग तुमचा राम सामान्य नाही. जे सेवक आले होते ना पत्र घेऊन त्यांना सांगितलं पाणी प्या. ते म्हणले आम्ही बाहेरचे पाणी पिणार नाही. पाणी पिणार परंपरा पूर्वीची आताची नाही. खेड्यात अजून सुद्धा ती परंपरा पाळली जाते. माहेरचा जर सासरला गेला जिथं आपली मुलगी दिली आहे तिथं गेला तर तो जपून राहतो. मिथिला नगरीचे सेवक आले होते पत्र घेऊन अयोध्या नगरीत दशरथाच्या मर्यादा उल्लंघन करत नव्हते. पाणी सुद्धा पित नव्हते. येताना पाणी बरोबर घेऊन आले होते गाडीत. पाणी पित नव्हते. मिथिला नगरीचे हत्ती सुद्धा घास खात नव्हते. ते म्हणजे आम्ही माहेरच्या आहोत मुलीच्या बाजूचे नवरदेवचं काही घेणार नाही. आम्ही कन्यादान करणाऱ्या बाजूचे कन्यादान मध्ये आहेत. आम्ही दातृत्व करणार आहेत काही घेणार नाही. इथं पाणी सुद्धा प्यायचं नाही. आधी जेवण करून आले मुलगी दिली ना तिथं काहीच नाही. आता भरतजी नाचत होते. भरताच्या हातातून पत्र घेतलं. वशिष्ठजींनी पत्र घेतलं. राज्यसभा बोलावली. पत्र वाचायला सुरुवात केली. विश्वामित्रजी बोलतात तुमचा राम जगन्नायक आहे. करतो मग करतो मन्यथा करतो असणारा प्रभू श्री प्रभू आहेत. त्यांनी निघाल्यापासून माझ्या यज्ञाची पूर्णता केली. मी निघाल्याबरोबर अगोदर ताटिका मारली. ताटिकेचा वध केला. ताटिका मारल्यानंतर अहिल्याचा उद्धार केला. माझ्या यज्ञाची पूर्णता केली. मारीचाला होता त्याला 400 कोस उलट्या बाणाने पाठवला. सुभाऊ आला होता सोयीचा बाण मारून त्याचा उद्धार केला. आम्ही आता या ठिकाणी येत असताना अहिल्याचा उद्धार करूनच आलो. पत्रात आलेली माहिती अहिल्याचा उद्धार करून आलो. मिथिला नगरीमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी अनेक राजे होते पण धनुष्य कोणालाच उचललं नाही. रावणाला सुद्धा जे धनुष्य उचललं नाही ते प्रभू तुमचा मुलगा राजा दशरथ ऐकतोय. वशिष्ठजी पत्र वाचताय. राजा दशरथ तृप्तीचा ढेकर देतोय. माझा राम 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 कहे राम राम कहे. माझा राम रामाचं चरित्र ऐकतोय. गुरुंना मदत करतोय. विश्वामित्रांना मदत करतोय. अनेक प्रकारची मदत करतोय. माझा राम परिपूर्ण झालेला आहे. मिथिला नगरीत गेला. धनुयाग धनुष्य तोडलेलं आहे. धनुष्य भंग झालेला आहे. पत्र आलं आणि आता सीता स्वयंवर होणार ही बातमी भरताला अधिक सर्व राज्याला कळाली. वशिष्ठजींनी जाहीर केलं. इथं जनकाच्या राज्यामध्ये शतानंद उपस्थित होते. त्यांनी विचारलं होतं जनका बोला महाराज एकच स्वयंवर करायचा मला असं वाटतं. तुमच्या दोन मुली आहेत एक सीता दुसरी उर्मिला. तुमचा भाऊ आहे कुशकेतू त्याला दोन मुली आहेत मांडवी सुतकीर्ती. मला असं वाटतं या तिघींच यांच्या हिच्या बरोबर उरकून घ्या. म्हणजे एकाच मंडपात चार विवाह लावू. चार राजकुमार आणि चार राजकुमारी एकत्र विवाह होईल. तुम्हाला कसं वाटतं. जय हो जनकाने सांगितलं. आपकी जय हो महाराज. जे जोडत असतात त्यांना कधीही माणसं साथ करत असतात. जोडणाऱ्या माणसांना जो कायमच माणसं तोडतो त्याच्या मागे कुणीच नसतं. ध्यानात ठेवा. जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. म्हणून जमवणाऱ्याला मोठं मानलं जात. आता सध्याही कलियुगात मध्यस्थी करणाऱ्याला शतानंदजींनी जनकाला सांगितलं. होकार मिळाला तेच आलं होतं पत्रात. भरत शत्रुघ्न रिपुसुदान म्हणजे भरताला आणि शत्रुघ्नाला घेऊन या. राम लखन आहेत. चौघांचा विवाह होईल. आनंद झाला. भरत नाचू लागला. वरात निघाला. जनकजी जनकजींच्या भेटीला इवाई इवाई एकत्र एकत्र येणार आहेत. निघाले असताना बरेचसे शुभ शकून झाले. वरात निघाली होती आनंदामध्ये. शुभ शकून होऊ लागले. वासरू पाजणारी गाय आली आली. गाय वासरामध्ये दूध पाजते. शुभ शकून प्रवास करताना वरात निघालेली आहे.
अयोध्या नगरी आनंद है। राम लखन भरत को सदा सब गया सुनाए नर चार राजा दशरथ आनंद की है। मार्गशीर्ष शुद्ध पंचमी जी की है। दशरथ राजा ने डाला प्रत्यक्ष परम माता बाप। जनक राजा ने गाला आदि शक्ति दावा। जनक राजा विचार करते हैं स्वागत आला जाऊ अयोध्या नगरी सोलू ये बरा प्रवास करू लागली। बऱ्याच दिवसांचा काळ सांगितला लग्नाचा विवाह हजर झाले।
नारायण ब्रह्मदेव उसले लग्नात उसरुशी असते ना ज्याला कधीच काही रोजता येत नाही त्याला तेवढी संधी असते लग्नात उसण्याची. मामा नवरीचे मामा नवरीचे मामा बाईकवर ओरडू ओरडू सांगतो मामा बराच वेळ गायब असतो. तसं ब्रह्मदेव गायब झाले बायपासलाच गेले बाहेरच्या रोडला बायपासला गेले नारदजी गेट मध्ये उभा होते. हे चार तोंडाच्या कुठं निघाले पप्पा तुम्ही कुठे निघाले आणि मला मान दिला नाही मला असं नाही तिथं बोलत नाही मी थांबणार नाही. बापाचं लग्न आहे बापाचं विष्णू तुमचे बाप आहेत ना तरी त्यांचे मुलगा म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप विष्णू बापाच्या लग्नात तोरण असतातच तुम्ही आहात. रसून कुठं चालले चार चार तोंडे तरी तुम्हाला डोळ कमी आहे का कोण म्हणतो नाराज कुठे निघाले रसून. ब्रह्मदेवाची समजूत घातली बरोबर आहे ना आई बापाच्या विवाहामध्ये कोरण असतात हे खरंच सांगितलं जात. अल्बम पाहत होत लहान पोरग जन्म झाल्यावर चलती पाठवीला गेलं मम्मी स्वयंपाक करत मम्मी सगळे फोटो दिसले ब्राह्मण काकासहित मामा मामी आत्या मावशी आजी आजोबा सगळे दिसतात राळेगंजचे मीच नाही या अल्बम मध्ये. मम्मी तुमच्या लग्नात मी नाही कोण म्हणत पोरग स्वयंपाक करता करता हिच्या लक्षात आलं पोराला काय म्हणायचंय. पोरग म्हणत तुमच्या लग्नात मी नाही तुमच्या लग्नात मी नाही गुढी गुढी सांगत होती. अरे पिंट्या तू कसं काय लग्नात असेल तू लग्नात कसं काय असेल बरोबर बरोबर पिंट्या तुझा फोटो काढायचा राहिला. तिने गुढी गुढी बरोबर जीव घातला त्याला गप केला संध्याकाळी पप्पाला विचार तिला माहित होत हे गिराईक जरा अवघड आहे त्याला मोबाईल दिलं तरी हे गप बसत राघव जमणार नाही याला थोडीच सांगावं लागेल पप्पाला विचार. पप्पा दररोज बटर घेऊन येत होते बटर बटर घेऊन येते बटर त्याला आवडायचं ते बटर खायला. आज दारातून हाक मारले पिंट्याला हाक मारले बटर टाकलं फेकून त्या गटारात कोणत्या म्हटल्यानंतर बापाला वाटत एवढं का रागवलंय दररोज रागवत नाही आज समाचारलाच रागवलंय काय नाही माझा फोटो नाही सगळं अल्बम चालून पाहिला एक नाही फोटो पाहिला. तुम्ही मम्मीला जेवणी खाऊ घालता मम्मी तुम्हाला लाडू खाऊ घालते मामा मावशी आजोबा आजी आत्या ब्राह्मणासहित सगळे डॉक्टरांचा सुद्धा फोटो आहे आधीनं पाहुणचा आहे सगळ्यांचे फोटो आहेत महाराज मंडळींचा आहे घराडे पाटलांचा आहे तबला वादकाचा फोटो आहे वेदी वादकाचा फोटो आहे पखवाज वादकाचा फोटो आहे फक्त माझा नाही. आता बापाला कळलं घोटाळा काय झाला बाप म्हणू लागला तर पिंट्या अरे आई बापाच्या लग्नात पोरं कुठं असतात का बरोबर नारदजी समजून सांगत होत बापाने समजून सांगितलं बाळ्या पिंट्या आई बापाच्या लग्नामध्ये पोर नसतातच नारदजी म्हणतात. ब्रह्मदेवा कळत का तुम्हाला बापाचं लग्न आहे बापाच विष्णू तुमचे पिता आहेत त्या पित्याचं लग्न आहे इंद्रादी देवतांना थोडा विचार करावा लागला वरती देवता मीटिंग घेतली मीटिंग एका बाजूला चांगलं होत असलं की दुसऱ्या बाजूला मीटिंग होत असते ध्यान ठेवा दुसरी मीटिंग सुरू झाली वेळेवर लग्न लागलं तर घोटाळा होईल वेळेवर लग्न लागलं तर सुखी संसार होईल राम राज्यात अडकून पडेल आणि बंदी खाण्यातले देव सोडणार नाहीत रावणातल्या बंदी खाण्यात 33 करोड देव आहे ऋषींचा उद्धार होणार नाही वनवासाला राम जाणार नाही. 14 मिनिट वेळ झाला पाहिजे सरस्वती माता काहीतरी करा सरस्वतीनं काय केलं सगळ्यांची वेळ बिघडावली 14 मिनिट वेळ झाला राम प्रभू.
तुमच्या लग्नाला आपला तीन तीन तास उशीर होतो लग्नाला. विचार करा घरी जाऊन किती बिघडत असत. 14 मिनिट उशीर झाला तर 14 वर्षाचा वनवास रामकुंभा भोगावा लागला. आता सगळेजण चारही मुलं राजकुमार समोर आलेले आणि रामाने सीतेचं पाणी ग्रहण केलेलं आहे. सुनयना जनकजी कन्यादान करतात. दर्भाची काडी देवक अंतात. सीतेचा हात रामाच्या हातात देतात. पाकामध्ये शेतू भरलेला आहे. जय जयकार. आकाशाशी जडलेला ते धरणी वाटी ते स्वयंवर झाले सीतेचे. 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 सीता पाणी ग्रहण करून आता चारही विवाह संपन्न झालेले. आता हार घालण्याची वेळ आली.